जे अंतकरणाचे शुद्ध ते धन्य कारण ते देवाला पाहतील. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, स्वर्गवासी फादर अलेक्स तुस्कानो यांच्या निधनानंतर त्यांच्याविषयी बऱ्याच सद्भावना आपल्याला ऐकायला मिळतात. त्यांच्या धर्मगुरूच्या सेवा कार्याबद्दल धन्योद्गार काढले जात आहेत आणि ह्या सगळ्यांमधून अनेक लोक ज्या प्रतिक्रिया देत आहेत ह्या सगळ्यांमधून अधोरेखित केलं जात आहे त्यांच्या पाळकीय कार्यातील सहृदयता, ज्या प्रेमानं, मायेनं, आपुलकीनं, आस्थेनं, कळवळ्यानं त्यांनी जे सेवा कार्य, पाळकीय कार्य, मिशन कार्य केलं, ही सहृदयता अधोरेखित केली जात आहे, हायलाइट केली जात आहे. त्यांचं हृदय कपटी, निर्दयी किंवा सूड घेणारं नव्हतं, तर त्यांच्या हृदयामध्ये निसर्गाविषयी, पर्यावरणाविषयी प्रेम होतं. गरजवंत, गरीब ह्यांच्याविषयी कळवळा होता. जेव्हा पावा वाजविला गेला तेव्हा ते हर्षितांबरोबर नाचले आणि जेव्हा विलापगीत गायलं गेलं तेव्हा ते शोकग्रस्तांबरोबर रडले. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, असं सहृदयतेनं हृदय झोकून देऊन पाळकीय कार्य करणारे, सेवा कार्य करणारे, मिशन कार्य करणारे धर्मगुरू आपल्याला लाभल्याबद्दल आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया. आणि परमदयाळू परमेश्वरानं त्यांना स्वर्गराज्यात सर्व दूतगण, सर्व संतगण ह्यांचा सहवास अखंड काळासाठी त्यांना बहाल करावा म्हणून त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, ख्रिस्तसभा आज मरियेचं निष्कलंक हृदय हा सोहळा, हा सण साजरा करत आहे, त्याचा सन्मान आपण करत आहोत. पवित्र मरियेचं निष्कलंक हृदय, काल आपण येशूच्या अतिपवित्र हृदयाचा सण साजरा केला. येशूचं अतिपवित्र हृदय हे देवाचं मानवावरील प्रेम, ह्या प्रेमाचं दर्शन घडवतं. येशू हा देव होता आणि म्हणून येशूच्या हृदयातून देवाचं प्रेम मानवाप्रती असलेलं प्रकट होते, व्यक्त होत आहे. तसेच माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, पवित्र मरियेचं निष्कलंक हृदय, या पवित्र मरियेच्या निष्कलंक हृदयातून मानवाचं देवावरील प्रेम प्रकट होत आहे. पवित्र मरिया ही मानवाप्रमाणे होती, सर्वसामान्य ती एक स्त्री होती आणि सर्वसामान्य माणसाचं, व्यक्तीचं देवावरील, येशूवरील प्रेम कसं असावं हे पवित्र मरियेच्या निष्कलंक हृदयातून व्यक्त केलं जात आहे. आपल्याला ते दाखविलं गेलेलं आहे आणि म्हणूनच आज आपण पवित्र मरियेच्या निष्कलंक हृदयाचा सन्मान आपण आज करत आहोत. संत अगस्तीन म्हणतात की येशूला उदरामध्ये जन्म देण्यापूर्वी पवित्र मरियेनं त्याला आपल्या हृदयामध्ये जन्माला घातलं होतं. पवित्र मरियेचं हृदय हे निष्कलंक होतं कारण येशू त्या हृदयामध्ये वास करत होता. येशूची कृपा तिच्यावरती आलेली होती आणि म्हणूनच देवदूत म्हणाला, हे कृपापूर्ण स्त्रिये, येशू तिच्या हृदयात वास करत होता, राहत होता. येशूची कृपा तेथे होती आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, तिचं हृदय हे निष्कलंक, निष्पाप, निरागस, निर्मळ असं बनलेलं होतं. संत मदर तेरेजा पवित्र मरियेच्या अतिनिष्कलंक हृदयाकडे प्रार्थना करत असताना त्या म्हणतात, इमॅक्युलेट हार्ट ऑफ मेरी ह्याकडे प्रार्थना करत असताना त्या म्हणतात, मेरी गिव मी युअर हार्ट, मेरी गिव मी युअर हार्ट सो दॅट
I can receive Jesus like you in my heart. Santa Mother Teresa prarthana asha prakare kartat ki he pavitra Marie tujha hruday mala de ki jene karun tujha pramane mi dekhil Yeshula majha hrudayamadhe swikaru shaken. ख्रिस्ताढाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण आजचा हा मरियेचा सन्मान करत असताना आपण देखील आपलं हृदय देखील निर्मळ व्हावं, शुद्ध व्हावं, निष्पाप व्हावं, पावन आणि मंगल व्हावं म्हणून ह्या मिसावलीमध्ये आपण प्रार्थना करूया. आणि आपलं निर्मळ, शुद्ध, निष्कलंक होण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला जे मार्गदर्शन करत आहे, जी शिकवण देत आहे, ती आपण ध्यानामध्ये घेऊया. प्रभू येशू आपल्याला ठाऊक आहे की प्रभू बायबलमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, शुभवर्तमानांमध्ये सांगितलेलं आहे की प्रभू येशूचे शिष्य एक वेळ हात न धुता ते जेवायला लागलेले होते, जेवायला बसलेले होते. शास्त्री आणि परुषी हे पाळती व्रत असायचे आणि ह्या शास्त्री आणि परुषांनी ते हेरलं, ते पाहिलं आणि ते येशूकडे आले. ते येशूकडे आले आणि त्यांनी येशूला जाब विचारला की आपले शिष्य हात न धुता जेवायला कसे काय बसलेले आहेत. आपल्या वाडवडिलांच्या संप्रदायाला ते धरून नाही आहे. आणि अशा वेळेला माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, शास्त्री पुरुषांचा हेतू ओळखून प्रभू येशू ख्रिस्त यशया संदेशाचा उल्लेख करून त्यांना उत्तर देतात. प्रभू येशू म्हणतात, हे लोक ओठांनी सन्मान करतात परंतु त्यांचं अंतकरण देवापासून दूर आहेत. हे लोक ओठांनी सन्मान करतात परंतु त्यांचं अंतकरण दूर आहे. प्रभू येशूला ओठांनी सन्मान करणारे, केवळ प्रभूजी प्रभूजी म्हणणारे भाविक भक्तगण नको आहेत. प्रभू येशूला पूर्ण मनानं, पूर्ण बुद्धीनं, पूर्ण अंतकरणानं, संपूर्ण हृदयानं, सत्यामध्ये आणि आत्म्यामध्ये त्याची उपासना करणारे भाविकगण, भक्तगण, श्रद्धावंत प्रभू येशूला हवे आहेत. आणि म्हणून प्रभू येशूच्या शिकवणुकीतून आपल्याला कळून चुकते की अंतर्यामी भ्रष्टता, ह्या अंतर्यामी भ्रष्टतेला थारा नाही आहे. जर हृदयामध्ये कपट असेल, क्रूरता असेल, सूड घेण्याची वृत्ती असेल, जर हृदयामध्ये माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपल्याला सांगण्यात आलेलं आहे अंतर्यामी भ्रष्टतेविषयी मार्गदर्शन करताना की जारकर्म, कपट, हेवा, मत्सर, स्वार्थ असे दुर्गुण, असे षडरिपो जर असतील तर प्रभू येशू आपल्याला सांगत आहे की खरी खुरी परमेश्वराची उपासना होऊ शकत नाही आहे. परमेश्वराची खरी खुरी ऑथेंटिक वर्शिप, ऑथेंटिक वर्शिप होण्यासाठी प्रभू येशूला आपलं हृदय हे निर्मळ हवं आहे, शुद्ध हवं आहे, पवित्र हवं आहे. आज माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, म्हणून आपण संत मदर तेरेझाप्रमाणे पवित्र मरियेचा हा निष्कलंक हृदयाचा सन्मान करत असताना आपण देखील तीच प्रार्थना करूया की हे पवित्र मरिये तुझ्यासारखं आम्हाला हृदय दे की जेणेकरून आम्ही प्रभू येशूचा, तुझ्या एकुलत्या एक पुत्राचा, आमच्या तारणाऱ्याचा आम्ही आमच्या हृदयामध्ये स्वीकार करू शकू आणि त्याची साक्ष, त्याची ओळख आम्ही त्याद्वारे जगाला देऊ शकतो. आज देखील माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, या पवित्र मिसावलीमध्ये आपण प्रभू येशूचं अतिपवित्र संस्काराद्वारे आपण स्वीकार करणार आहोत, त्याला आपण आपल्या हृदयामध्ये घेणार आहोत. जे व्हर्च्युअल मिस्सा पाहत आहेत ते स्पिरिच्युअल कम्युनियन ते अनुभवणार आहेत. स्पिरिच्युअल कम्युनियनद्वारे येशूला आपल्या हृदयामध्ये स्वीकारणार आहेत. या येशूच्या येण्यामुळे आपलं हृदय देखील हे निष्कलंक
पावन पवित्र व्हाव म्हणून आपण प्रार्थना करूया. आपण सर्वजण ह्या महामारीच्या काळामध्ये आहोत, व्हायरसग्रस्त असं संपूर्ण विश्व बनलेलं असताना आपल्याला माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो ह्या महामारीच्या काळामध्ये अनेक व्यक्तींद्वारे आणि अनेक संस्थांद्वारे सहृदयता अनुभवण्यास आपल्याला मिळत आहे. आजच्या ह्या जगामध्ये महामारी आहे, दुःख आहे, वेदना आहेत, परंतु त्याचबरोबर सहृदयता देखील आपल्याला पाहायला मिळते. अनेक व्यक्ती अनेक संस्था पुढे येत आहेत, एकमेकांच्या सहाय्याला धावत आहेत. जशी पवित्र मरिया धावलेली होती मदत करण्यासाठी, त्याचप्रमाणे ह्या वेगवेगळ्या व्यक्ती अन्नधान्याद्वारे, वैद्यकीय सेवाद्वारे, सामाजिक कार्याद्वारे आपल्या धर्मग्रामामध्ये टास्क फोर्स आहे, कोविड टास्क फोर्स, आणि ह्या कोविड टास्क फोर्सद्वारे चांगलं असं कार्य केलं जात आहे. गरजवंतांपडे पर्यंत, कोविडग्रस्तांपर्यंत त्यांना मदत केली जात आहे, पोहोचत आहेत. ही अशी सहृदयता आपल्याला परमेश्वरानं बहाल केल्याबद्दल, दान दिल्याबद्दल देखील आपण देवाचे आभार मानूया. आणि ह्या सहृदयतेमध्ये हृदयातून परमेश्वराचं कार्य करण्यासाठी आपण एकमेकांना प्रेरणा द्यावी, प्रोत्साहन द्यावं म्हणून माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो ह्या पवित्र मिसावलीमध्ये आपण संत अंतोनी, ह्या संत अंतोनीची मध्यस्थी मागत आहोत. पवित्र मरिया, निष्कलंक हृदयाची पवित्र मरिया, हिची देखील आपण मध्यस्थी आणि कृपा मागूया.